सांगली मिरज रस्त्यावरील मार्केट यार्ड जवळील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला या घटनेनं सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे रिव्हॉल्व्हरधारी दरोडेखोरांच्या टोळीनं हा दरोडा घातला असून सुमारे वीस कोटींचा ऐवज लुटून नेल्याचं वृत्त आहे या घटनेनंतर पश्चिम महाराष्ट्रात नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांनी युद्धपातळीवर तपास मोहीम सुरू केली आहे सांगलीमधील मार्केट यार्ड जवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी शोरूमवर आज दुपारी तीनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला भर दिवसा गजबजलेल्या रस्त्यावर असलेल्या रिलायन्स ज्वेल्स शोरूम मध्ये आठ ते दहा होता अचानक रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत त्या दरोडेखोरांनी शोरूम मधील सर्व कर्मचाऱ्यांना बांधून घातलं तसंच ज्वेल्सच्या व्यवस्थापकाला मारहाण केली शस्त्राच्या जोरावर दहशत माजवत दरोडेखोरांनी दुकानाच्या शोकेसमधील मधील सोने आणि हिऱ्याचे दागिने सोबत आणलेल्या बॅगेत भरले त्यावेळी एका ग्राहकानं शोरूम मधून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर दरोडेखोरांनी गोळीबार केला सुदैवानं ती व्यक्ती बचावली दरम्यान दरोडेखोरांच्या गोळीबारामुळे शोरूमच्या काचा फुटल्या कोट्यावधी रुपयांच्या दागिन्यांची लूट करून दरोडेखोर सफारी गाडीतून पसार झाले दरम्यान या दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत शिवाय कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यांची नाकाबंदी करण्यात भर दिवसा शोरूममध्ये घुसून सिनेस्टाईलनं दरोडा घालत सुमारे वीस कोटी रुपयांचे दागिने लंपास झाल्यानं सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली